भारताची युवा नेमबाज अवनी लेखरा हिला पॅरालिम्पिक मधील चौथ्या पदकापासून दूरच राहावं लागलंय. टोकियो पॅरालिम्पिक मध्ये 2 पदकांची कमाई केल्यानंतर अवनी हिने पॅरिस मध्येही 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक पटकावत आपली चमक दाखवली. मात्र रविवारी पार पडलेल्या 10 मीटर एअर रायफल प्रोन या मिश्र प्रकारात तिच्याकडून निराशा झाली आहे. भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणे सध्या इंग्लंडमध्ये आहे. इंग्लंडमध्ये तो लिस्टर शायर कडून खेळत असून त्याने नुकतेच काउंटी क्रिकेटमध्ये शतक केलंय. त्याच्या या खेळामुळे लिस्टर शायरला ग्लॅमॉर्गन विरुद्ध सामना अनिर्णित राखण्यात यश मिळालंय. रहाणेने कार्डिफला झालेल्या या सामन्यात दुसऱ्या डावात 192 चेंडूत 102 धावांची खेळी केली आहे. इंग्लंड क्रिकेट संघाने रविवारी श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत 190 धावांनी विजय मिळवला. लॉर्ड्सवर मिळवलेल्या या विजयासह इंग्लंडने 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडीही घेतली आहे. इंग्लंडच्या या विजयात गस ॲटकिन्सन आणि जो रूट यांचा मोठा वाटा राहिला आहे. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 स्पर्धेत भारताच्या नेमबाजांनी आणि बॅडमिंटनपटूंनी दमदार कामगिरी आतापर्यंत केली आहे. आता भारताचा 29 वर्षीय खेळाडू नितेश कुमारने अंतिम फेरीत धडक मारली आहे. नितेशने पुरुषांच्या एकेरी SL3 प्रकारात उपांत्य सामन्यात जपानच्या दायसुके फुजीहाराला 21-16 21-12 अशा फरकाने विजय मिळवला. त्यामुळे त्याने अंतिम फेरीत स्थान मिळवलं असून आता तो सुवर्ण पदकासाठी खेळणार आहे. भारतीय पॅरालिम्पियन आणि उंच उडीपटू निषाद कुमार याने पॅरिसमध्ये ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. हंगामातील सर्वोत्तम कामगिरीसह निषाद याने भारताच्या खात्यात आणखी एका रौप्य पदकाची भर घातली आहे. टोकियोतील पहिल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक पटकावणाऱ्या निषाद कुमार याने सलग दुसऱ्यांदा जगातील मानाच्या स्पर्धेत भारताची मान उंचावणारी कामगिरी करून दाखवली आहे. कार्लोस अल्काराज आणि नोवाक जोकोविच याचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात असलेल्या इटलीच्या अग्रनामांकित यानिक सिन्नेरने आपली विजयी घोडदौड कायम राखताना अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. अल्काराजला पराभवाचा धक्का देणाऱ्या बोटिक वॅन डे झेंटशुल्पचे आव्हान मात्र तिसऱ्या फेरीत संपुष्टात आलंय. पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची पॅरालिम्पियन प्रीती पाल हिने कमालीच्या कामगिरीसह इतिहास रचलाय. महिला गटातील 200 मीटर T35 अंतिम फेरीत 30.1 सेकंद अशी वेळ नोंदवत तिने तिसऱ्या क्रमांकासह कांस्य पदकाला गवसणी घातली आहे. पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम मध्ये दुसरा आणि अंतिम कसोटी सामना खेळवण्यात येतोय. बांगलादेशच्या लिटन दास याने सामन्यातील तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात शतक झळकावलंय. लिटनने टीम अडचणीत असताना निर्णायक क्षणी शतक करत डाव सावरण्यात निर्णायक भूमिका बजावली. लिटनने 171 बॉल मध्ये चौकार ठोकून शतक पूर्ण केलंय.